नमस्कार, सीडीप आयआयटी मुंबई तर्फे या प्रशिक्षणात आपले स्वागत। हे प्रशिक्षण तुम्हाला एखादे चलचित्र विंडोज मूवी मेकर वापरून कसे संपादित करावे हे समजावून सांगेल। विंडोज मूवी मेकर हा मायक्रोसॉफ्ट विंडोजचा एक भाग आहे। संपादन करणारे हे सॉफ्टवेअर विंडोजच्या सर्व नवीनतम आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे, अर्थात एमई, एक्सपी किंवा विस्टा। हे तुमच्या संगणकावर नसेल तर तुम्ही हे www.microsoft.com/downloads येथून विना मोबदला उतरवू शकता। तुम्हाला आवाज ऐकण्यासाठी संगणकाला जोडलेले हेडसेट आणि स्पीकर यांची गरज आहे। विंडोज मूव्ही मेकरच्या चिन्हावर डबल क्लिक करा। यामुळे एक रिकामा चलचित्र प्रकल्प तुमच्या पडद्यावर सुरू होईल। यामध्ये अनेक पर्याय आहेत, आपण आता ते सगळे या प्रशिक्षणात बारकाईने पाहूया। पडद्यावर डाव्या बाजूस तुम्हाला मूव्ही टास्क पॅनेल दिसेल, मध्यभागी तुम्हाला कलेक्शन पॅनेल दिसेल आणि डिस्प्ले पॅनेल उजवीकडे दिसेल। तुम्ही प्रथमच विंडोज मूव्ही मेकर वापरत असाल तर तुमचे कलेक्शन पॅनेल रिकामे दिसेल। प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्व चलचित्र तुकडे, ध्वनी तुकडे आणि संगीत आयात केल्यानंतर कलेक्शन पॅनेलमध्ये दिसतील। परंतु तुम्ही हा कार्यक्रम अगोदर वापरला असल्यास पूर्वी आयात केलेले चलचित्र आणि ध्वनी तुम्हाला तुमच्या कलेक्शन पॅनेलमध्ये दिसतील। कलेक्शन पॅनेलमध्ये असलेल्या सर्व क्लिप कंट्रोल ए दाबून निवडा। त्यातील कोणत्याही एका क्लिपवर राईट क्लिक करून डिलीट हा पर्याय निवडा। यामुळे तुमच्या पडद्यावर नवीन प्रकल्पाची रिकामी चौकट दिसू लागेल। आता तुम्ही आवश्यक त्या फाईल विंडोज मूव्ही मेकर मध्ये आयात करू शकता। मूव्ही टास्क पॅनेल मध्ये अनेकविध पर्याय आहेत, त्यातले मुख्य म्हणजे कॅप्चर व्हिडिओ, एडिट मूव्ही, फिनिश मूव्ही आणि मूव्ही मेकिंग टिप्स। कॅप्चर व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पोर्ट व्हिडिओ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा किंवा तुम्ही मेन मेनू मधील फाईल पर्याय निवडून त्यातील इम्पोर्ट इंटू कलेक्शन हा उपपर्याय निवडा। काहीही निवडल्याने इम्पोर्ट फाईल संवाद चौकट उघडेल। इथे तुम्ही तुम्हाला संपादित करायचे असलेले चलचित्र योग्य पथ आणि फाईलचे नाव देऊन निवडू शकता। इम्पोर्ट कळीवर क्लिक करा। निवडलेले चलचित्र आता कलेक्शन पॅनेलमध्ये आयात होत आहे। चलचित्र खूप मोठे असेल तर विंडोज मूव्ही मेकर आपोआप त्याचे छोटे भाग करील। हे सर्व भाग कंट्रोल ए दाबून निवडा। आता राईट क्लिक करून ऍड टू टाइमलाईन हा पर्याय निवडा। सर्व भाग आता कलेक्शन पॅनेलमध्ये दिसत असलेल्या क्रमाने टाइमलाईनवर जोडले जातील। तुम्हाला एक एक जोडायचा असल्यास तुम्ही एक एक भाग निवडून तो खेचून टाइमलाईनवर घेऊन जाऊ शकता। मी आता हे परत जागेवर ठेवते। विस्टा वापरणाऱ्यांनी लक्षात घ्या की मूव्ही मेकर तुमच्या चलचित्राचे छोटे भाग करणार नाही, तो कलेक्शन पॅनेलमध्ये एकत्र चलचित्र दाखवेल। पुन्हा एकदा कंट्रोल ए दाबा। आता राईट क्लिक करून ऍड टू टाइमलाईन हा पर्याय निवडा, म्हणजे पूर्ण चलचित्र टाइमलाईनवर दिसेल। टाइमलाईनवरचा छोटा निळा चौकोन लक्षपूर्वक पहा, याला फ्रेम हेड म्हणतात। हा टाइमलाईनवरील चलचित्राची सध्याची स्थिती दाखवतो। सामान्यपणे हा टाइमलाईनच्या सुरुवातीला असतो। पहिल्या विभागावर क्लिक करा। पहिली चौकट किंवा चलचित्राची सुरुवात आता डिस्प्ले पॅनेलमध्ये दिसू लागेल। चलचित्र सुरू केल्यावर ते तुम्ही डिस्प्ले पॅनेलमध्ये पाहू शकता। डिस्प्ले पॅनेलच्या तळाशी तुम्ही व्हीसीआर कंट्रोल्स पाहू शकता। तुम्हाला हे समजावून देण्यापूर्वी मी हे फ्रेम हेड इथे घेऊन जाते। पहिली कळ ही प्ले किंवा पॉज आहे। प्ले केले असता फ्रेम हेड पुढे सरकतो। तुम्ही पाहू शकता की पॉज केले असता फ्रेम हेड आहे त्या ठिकाणी स्थिर राहतो। दुसरी कळ ही स्टॉपची कळ आहे। जेव्हाही आपण दाबतो
तेव्हा चलचित्र थांबते, परंतु फ्रेम हेड हा टाइमलाईनच्या सुरुवातीला जातो. मी फ्रेम हेड इथे हलवते. तिसरी कळ ही रिवाइंडची असून त्यामुळे एक विभाग मागे जाता येते. नीट पहा की फ्रेम हेड एका वेळी एक विभाग मागे गेले आहे. सहावी कळ ही एका वेळी एक भाग फास्ट फॉरवर्ड करण्याची आहे. नीट पहा की फ्रेम हेड एका वेळी एक विभाग पुढे गेले आहे. चौथी आणि पाचवी कळ ही अनुक्रमे एका वेळी एक चौकट पुढे किंवा मागे जाण्यासाठी आहे. चौथ्या कळीमुळे एक चौकट मागे जाता येते. पाचव्या कळीने एक चौकट पुढे जाता येते. या कळीला स्प्लिट कळ म्हणतात. ही फ्रेम हेड असलेल्या ठिकाणी एका भागाचे दोन भाग करते, चलचित्र आणि ध्वनीचे सुद्धा. मी हे करून दाखवते. मी फ्रेम हेड इथे नेते आणि स्प्लिट ही कळ दाबते. आता हे चलचित्र दोन तुकड्यात विभागले गेले. हे एक प्रभावी संपादन साधन आहे. आता मी तुम्हाला टाइम लाईन बद्दल अधिक माहिती देते. टाइम लाईन तीन भागात विभागलेली असते, व्हिडिओ, ऑडिओ म्युझिक आणि टायटल ओव्हरले. व्हिडिओ जवळील अधिक चिन्हावर क्लिक करा. यामुळे व्हिडिओ टाइमलाईन मोठी होऊन त्यामधील ऑडिओ टाइमलाईन दिसू लागेल. हे डबिंग करण्यासाठी उपयोगी असते. मी डबिंग कसे करावे हे दुसऱ्या एका प्रशिक्षणात समजावून दिलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता. मी आता उणे चिन्हावर क्लिक करून व्हिडिओ टाइमलाईन छोटी केली. टाइमलाईनच्या वरती तुम्ही संपादनाकरता उपयोगी पडणारी अनेक चिन्हे पाहू शकता. झूम इन कळ व्हिडिओ टाइमलाईन मोठी करून चलचित्राची एक चौकट संपादित करणे शक्य करते. झूम आउट कळ व्हिडिओ टाइमलाईन छोटी करून तुम्हाला संपूर्ण चलचित्र टाइमलाईनवर एकाच वेळी पाहणे शक्य करते. ही कळ म्हणजे रिवाइंड टाइमलाईन कळ आहे. ही दाबल्यास फ्रेम हेड तुमच्या चलचित्राच्या सुरुवातीला जाऊन थांबेल. ही प्ले टाइमलाईन कळ आहे. ही कळ दाबली असता डिस्प्ले पॅनेलमध्ये चलचित्र सुरू होईल. ही कळ व्हीसीआर कंट्रोल मधील प्ले या कळीप्रमाणेच चालते. विंडोज मूव्ही मेकर मधील वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मूव्ही टास्क पॅनेल मधील मूव्ही मेकिंग टिप्स हा पर्याय निवडून पहा. विंडोज मूव्ही मेकर मधील मूलभूत संरचना समजावून दिल्यानंतर आता आपण परत टाइमलाईन कडे वळू आणि चलचित्राचे विभाग जोडणे किंवा काढून टाकणे कसे करावे हे शिकूया. मी हे इथे मोठे करते. तुम्ही एकदा चलचित्र आयात केले की ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला संपादित करायचा असलेला भाग निश्चित करून घ्या. मला या चलचित्रातील काही क्षणांचा भाग कापून टाकायचा आहे. मी हे फ्रेम हेड इथे नेते आणि हा भाग चालू करते. मी इथे हे पॉज करते कारण मला जो भाग काढून टाकायचा आहे तो इथे सुरू होतो. मी आता स्प्लिट कळ दाबून हा भाग इथून वेगळा करते. हा भाग इथून स्वतंत्र झाला आहे. मी आता परत प्ले करते आणि पुन्हा मला काढून टाकायचा भाग संपल्यानंतर पॉज करते. नीट पहा की आता या ठिकाणी स्वतंत्र विभाग निर्माण झाला. आता मी क्लिक करून हा भाग निवडते. आणि कीबोर्डवरील डिलीट ही कळ दाबते. नीट पहा की आता सध्याचा चलचित्र विभाग पुढे सरकला आणि अगोदरच्या विभागाला येऊन जुळला. मूव्ही मेकर चलचित्राचे सातत्य टिकवण्यासाठी हे आपोआप करते. हे कायम लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा एखाद्या चलचित्रातील काही भाग काढून टाकता तेव्हा त्यातील चलचित्र आणि ध्वनी हे दोन्ही काढून टाकले जाते. अशा प्रकारे आपण चलचित्रातला काही भाग काढून टाकू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते की सध्याच्या चलचित्रात नवीन विभाग कसा जोडावा.
माझ्या चलचित्रात अंतर्भूत करण्यासाठी माझ्याकडे एक छोटे चलचित्र आहे. मी इम्पोर्ट व्हिडिओवर क्लिक करून कलेक्शन पॅनेलमध्ये ते आयात करते. आता हे चलचित्र माझ्या कलेक्शन पॅनेलमध्ये दिसू लागले आहे. आता मी हे खेचून टाइमलाईनवर मला हवे त्या ठिकाणी नेऊ शकते. मी आता माऊसचे बटन सोडते. आता पहा, माझी फाईल सध्याच्या ठिकाणी आली आहे. हे लक्षात घ्या की तुम्ही नवीन चलचित्र विभाग हा केवळ टाइमलाईनवर अस्तित्वात असलेल्या विभागाच्या अगोदर किंवा नंतरच जोडू शकता. तो मध्येच जोडण्यासाठी तुम्हाला टाइमलाईनवर असलेल्या विभागाचे तुकडे पाडावे लागतील. अशा प्रकारे आपण चलचित्राचे तुकडे जोडू शकतो. ही कार्यपद्धती वापरून दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलचित्रे जोडली जाऊ शकतात. तुम्हाला दाखवायचे असलेले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एखाद्या विभागाची किंवा त्याच्या भागाची लांबी कशी वाढवू शकता. हे वैशिष्ट्य विशेष करून डबिंग करतेवेळी अधिक उपयुक्त ठरते. कधी कधी आपण ज्या भाषेत डबिंग करत असतो त्यामध्ये तीच गोष्ट समजावून सांगण्यासाठी मूळ भाषेपेक्षा अधिक शब्द वापरले जातात. अशा वेळी तुम्हाला ध्वनी व चित्र व्यवस्थित जुळण्याकरता चित्राची लांबी वाढवणे आवश्यक होते. चित्रपटाचा जो भाग तुम्हाला लांबवायचा आहे तो याआधी मी चित्रपट कापतेवेळी सांगितलेली पद्धत वापरून निवडा. मी हे करून दाखवते. मी फ्रेम हेड या इथे नेते. हे चलचित्र इथे कापते, प्ले करते, पॉज करते, पुन्हा इथे कापते, कापलेला भाग निवडते, राईट क्लिक करून कॉपी निवडते, फ्रेम हेड मला जिथे ते जोडायचे आहे त्या ठिकाणी नेते, राईट क्लिक करून पेस्ट निवडते. तुम्ही कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी व पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही पण वापरू शकता. अशा प्रकारे मी हे चलचित्र मला आवश्यक तितक्या क्षणांनी वाढवले. चलचित्र आवश्यकतेपेक्षा थोडे लांब ठेवून संपादनाच्या अखेरीस त्यातील तुम्हाला अनावश्यक वाटणारा भाग काढून टाकणे कधीही चांगले असते. मी डिलीट करते. तुकडा निवडताना माऊसच्या हालचाली नसणारा तुकडा निवडा, अन्यथा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण चलचित्र वाढवण्यासाठी कॉपी आणि पेस्ट करतो. विंडोज मूव्ही मेकर वापरून करता येणाऱ्या संपादनातील या मूलभूत गोष्टी आहेत. विंडोज मूव्ही मेकरची ही वैशिष्ट्ये तुमचे चलचित्र संपादित करण्यासाठी वापरा. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका भाषेतील चित्रपट दुसऱ्या भाषेत करण्यासाठी तुम्ही हाऊ टू डब हे प्रशिक्षण नक्की पहा. तुम्ही एकदा मूलभूत संपादन आणि डबिंग यामध्ये तरबेज झालात की तुम्हाला त्यात वेगवेगळे विशेष परिणाम कसे द्यावेत, शीर्षके कशी द्यावीत, संगीत किंवा ध्वनी कसे जोडावे यासाठीचे प्रशिक्षण बघायला नक्कीच आवडेल. तुम्ही आमचे संकेतस्थळ अर्थात www.spokentutorial.org हे पाहू शकता. या स्थळावर विविध ऑपरेटिंग सिस्टीम्समधील प्रशिक्षणे बनवणे, ती संपादित करणे आणि त्यांचे डबिंग करणे याबद्दलची माहिती आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त होती अशी मी आशा करते. मी चैत्राली सिडीप आयआयटी मुंबई तुमची रजा घेते.